नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये आपण साईकृपा मित्रमंडळाच्या पालखीला गेलेलो कल्याण इथे, आणि ती पालखी आज आपली फायनली शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. आणि त्यानिमित्त आम्ही सर्व फॅमिली, आजी आहे, चेतनाका आणि दक्षतानाऊ पण आहे बघा, आणि मी आहे बघा, चेतनाका आणि दक्षतानाऊ, आजी, साई, मी, आम्ही सर्व मामा गेलाय चालत शिर्डीला. तर आम्ही आता तिकडे जातोय शिर्डीला, पालखी पोहोचणार आहे आज आपली, आणि पहाटे निघाले बघा, 5 वाजले सकाळचे. तर बोला ओम साईराम, ओम साईराम. फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही आता मनमाडला, आणि आपली इथे पूर्ण फॅमिली पण उतरली आहे बघा ट्रेनमधनं. आणि आता आम्ही इथून बसनी जाणार आहे शिर्डीला मनमाडपासून, कारण आम्हाला डायरेक्ट शिर्डीची तिकीट नाही भेटली. काल आम्ही सकाळी चढलो ट्रेनमध्ये 6:30 आणि बघा आम्ही आता निघतोय बसमध्ये जातो, आणि नंतर भेटतो तुम्हाला शिर्डीमध्ये. पवन एक्सप्रेसने आम्ही प्रवास केला आहे. तर आजी कसं वाटतं तुला, मनमाडला आपण पोहोचलो आणि आतापर्यंतचा प्रवास कसा झाला तुझा? छान झाला एकदम, आणि मस्त मजा वाटते ना. आणि मामा पोहोचला काय मग शिर्डीला चालत चालत? माहित नाही मला. फोन करतो की नाही मग आता तुला? करतो ना बाबा रोज. आणि बघा बघा प्रेम, बघा फोन आलेला आहे मामाचा फोन. मी नाव काढलं, मामा फोन करतो की नाही, आणि मामाचा फोन आलाय बघा. तर आलोय मित्रांनो मस्त चहा प्यायला. आता मनमाड स्टेशनला आम्ही उतरलो. आता मनमाडवरनं आम्ही बस करून येवल्याला जाणार, आणि तिथून दुसरी बस असणार आहे आपली शिर्डीला जाण्यासाठी डायरेक्ट, कारण आपल्याला डायरेक्ट शिर्डीची तिकीट या टायमिंगला भेटली नाही. सुप्रभात मित्रांनो, काल आम्ही जास्तीत जास्त वेळ प्रवास केला, त्यामुळे काय व्लॉग शूटच केला नाही. आम्ही इथे 3:30 पोहोचलो, आणि त्यानंतर आम्ही झोपलो, थोडा आराम वगैरे केला आणि दर्शनाला गेलो. त्यामुळे ते तिथे काही कॅमेरा वगैरे अलाउड नसतं, तिथे काही शूट करायला भेटलं नाही. नंतर रात्री येऊन परत जेवून झोपलो, आणि मग आता आणि आपल्या इथे बघा साईराम साई बघतायत सर्व, हात दाखवत आहेत. तर चला आता नाऊ वगैरे सगळे सकाळी उठून आंघोळ करून शॉपिंगसाठी निघाले. तर आता मी पण निघालो आहे बघा, एकटाच निघालो कारण मी लेट उठलो. मस्त आता चारी तुझी लॉक वगैरे केला रूम, द्वारावतीमध्ये आपण संस्थेमध्ये रूम घेतलेले, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता जाऊया, बोला ओम साईराम. फॅमिलीसोबत फुल टाईम स्पेंड केला, जास्तीत जास्त व्लॉग काय शूट नाही केला. साई पण बोलला की व्लॉग आज नको, कधीतरी एन्जॉय पण करूया, आणि म्हणून काल व्लॉग शूट नाही केला. आता चाललो आहे शॉपिंग करायला, भेटतील आपली सगळी फॅमिली पाठीमागे आहेत, पुढे गेले आहेत, अर्धे मागे आहेत अर्धे पुढे आहेत म्हणजे. आणि दक्षतानाव दिसले मला, तर आता दक्षतानावला जाऊन विचारूया ट्रॅव्हलिंग कसा झाला, प्रवास वगैरे. फुल धमाल केली आहे बोलतात सगळ्या पब्लिकनी, आणि आजी पण एकदम खुश आहे शिर्डीला आली फायनली पालखीसोबत, त्यांच्या साईकृपाची पालखी, साईकृपा मित्रमंडळ कल्याण रौप्य महोत्सवी वर्ष. चला आता आजीला पण विचारा कसं वाटतंय, आणि आज तिने काय काय घेतलंय ते पण विचारूया आत्तापर्यंत, आणि ते आपल्यासोबत दक्षता नाव आहे. तर दक्षता नाव कसं वाटतंय आजचा प्रवास, कालपासूनचा प्रवास कसा झाला तुझा? आणि दर्शन कसं झालं? हा म्हणजे 10-15 मिनिट आम्ही साईबाबांसमोर उभे होतो, खूप आरामात दर्शन झालं शिर्डी मध्ये, आणि ते आपली माधुरी मामी आजी वगैरे सर्व आहे. तर बघता आलो आता आपण आलो साईबाबा, जे की शिर्डी मंदिराच्या मागेच आहे, आणि ते मस्त फोटो वगैरे काढतायत सर्वच. आणि आता आम्ही पण येऊ थोड्या वेळात इथे फोटो वगैरे शूट करण्यासाठी, आणि आता आपली फॅमिली कुठे ते बघूया. पुढेच गेली इथून जस्ट फॅमिली आपली, आणि कळस बघा सकाळी सकाळी पहाटे खूप छान कळसाचं दर्शन होते आपल्याला, आणि इथे आपली फॅमिली पण आहे बघा.
तर या आता शॉपिंग करूया थोडीफार, तर या आता कळसाचे दर्शन घेऊया आपण सर्वप्रथम आणि मग पुढे ब्लॉगला सुरुवात करूया। हे बघा, आणि हे बघा आज शिर्डी नगरी फुल फुलून गेलेली आहे। तिथे पाहू तिथे सजावट केली आहे, कारण आज आहे 22 जानेवारी, म्हणजेच आपला राम मंदिर उद्घाटन सोहळा आहे आज। आणि आता आपण आलो द्वारका माहिती आहे, इथे पण आज खूप गर्दी आहे, लाईन तुम्ही बघू शकता। आणि बघा रॅली आलेली आहे, शाळेच्या मुलांची रॅली राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त। तर झाल्या आमचं पण साईबाबांचं दर्शन वगैरे घेऊन, आणि खूप सुंदर दर्शन झालं। 10 ते 15 मिनटं आम्ही जवळपास लाईनीमध्येच उभो होतो साईबाबांसमोर ते पण। आणि आता आपण दर्शन वगैरे करून साईकृपा मित्र मंडळाच्या पालखीचे दर्शन घ्यायला जाणार आहोत, तिकडेच जाऊन भेटतो तुम्हाला। आणि इथे बघू शकाल बरेच हॉटेल आहेत मंदिराच्या समोरच, मागच्या साईडचा रस्ता येतो इथेच आहे आपण। आणि साईकृपाचे टेम्पो वगैरे इथे, आणि बघा पालखी इकडे ठेवली आहे। तर आलो आहे आपण आता साईकृपा मित्र मंडळ पालखी जिथे हॉल्ड केली आहे, आणि तिथेच आपण आलो आहे पादुकांचे दर्शन घेण्यासाठी। आणि हे बघा आता सर्व आपले फॅमिली मेंबर्स पादुकांचे दर्शन घेत आहेत। तर आलो आता आम्ही पादुकांचे दर्शन वगैरे घेऊन, आणि बघा आपली साईकृपा मित्र मंडळाची पालखी, आणि इथे आता माधुरी मामी दर्शन घेते आहे, मस्त सजवून ठेवली आहे पालखी। जर तुम्ही पण शिर्डीमध्ये येत असाल तर इथे शॉपिंग करण्यासारखं बरेच काही दुकानं आहे, आणि इथे माधुरी मामी भरपूर शॉपिंग करते काल रात्रीपासून। दक्षता नऊ आहे, साई आहे, सर्वच फॅमिली मेंबर्स आहेत, आणि शॉपिंग तर काय आमचं थांबण्याचं नावच घेत नाही, खूप शॉपिंग चालू आहे। आणि इथे आजी पण आहे बघा। जर तुम्ही पण शिर्डीमध्ये येत असाल तर मंदिराच्या इथून जेव्हा आपण बाहेर पडतो दर्शन वगैरे घेऊन, आणि समोरच जी प्रसादाची दुकान आहेत तिथून प्रसाद घ्या, नक्की खूप चांगला प्रसाद मिळेल। आणि प्रसादामध्ये व्हरायटीज पण खूप आहेत या ठिकाणी, हे बघा कुरमुरे, फुटाणे, अजून बरंच काय काय आहे, मनुके तर खूप आहेत व्हरायटीजमध्ये, मनुके आहेत, आणि कंदी पेढे जे आपले सर्वात फेवरेट आहेत, हे बघा हे कंदी पेढे, आणि याच्यामध्ये पण खूप व्हरायटीज आहेत, 2-4 प्रकारचे व्हरायटीज आहेत। नक्की एकदा व्हिजिट करा जर तुम्ही आलात शिर्डी मंदिराच्या इथून बाहेर दर्शन घेऊन, समोरच दुकान आहेत सर्व। तर या आता आमचं सर्व प्रसाद वगैरे खरेदी करून झाले, आणि इथे माधुरी मम्मी साईबाबांची मूर्ती घेते वाटतं, आणि
बघा आजी आणि लक्ष्मी नऊ प्रसाद वगैरे खरेदी करून आले आहेत. तर फायनली न्यू इयर आणि न्यू साईबाबांची मूर्ती पण घेतलेली आहे आम्ही. आणि आता नाश्ता करायला जाऊया. खूप स्पायसी असा मिसळ पाव आलेला आहे आपला आणि ते साई पण रेडी आहे खाण्यासाठी. तर जसं मी तुम्हाला बोललो होतं मी तुम्हाला रूम टूर देणार आहे. आणि आता आलो आहे द्वारावती. इथे आम्ही रूम बुक केला होता जेव्हा आम्ही लास्ट मंथमध्ये पण आलेलो तर आम्ही इथेच रूम बुक केलेले. आणि इथे खूप सुंदर अशी आपल्याला फॅसिलिटीज वगैरे मिळून जातील. स्पेशियस रूम्स आहेत खूप. नक्की आला तर इथेच रूम बुक करा आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये रूम भेटून जातील तुम्हाला. आणि व्ह्यू तर खूपच भारी आहे इकडे. हे बघा हे द्वारावतीमध्ये आम्ही जिथे राहिलो आहे तो रूम आहे. तर चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका.